इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. मानधनवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कल्याण पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी श्वेता पालवे आणि प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे यांना निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण तालुक्यातील 202 अंगणवाडीतून शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस या मोर्चात सहभागी झाले होते. आज आम्ही कल्याण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला होता. या मोर्चामागे असे हेतू आहे की 11 सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि संप कालावधीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन प्रशासनाचा अनेक प्रकारे दबाव येत आहे आणि संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली की अंगणवाडी केंद्राचे कुलप तोडले गेले आणि हे कुलप तोडू नयेत म्हणून आम्ही हा आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये आम्ही माननीय गटविकास अधिकारी मॅडमशी आमची भेट झाली, तसंच प्रकल्प अधिकारी यांच्याशी भेट झाली, त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये मुख्य मागणी जी आहे आमची मानधनवाढ आणि इथे चाललेली दादागिरी ही थांबली पाहिजे, तर याच्यासाठी आम्ही चर्चा करू हे निवेदन देऊन आमचा कार्यक्रम आता समाप्त करणार. प्रभाकर पाटील, मी कल्याण ग्रामीण आजदेवची कार्यकर्ती आहे. म्हणून जो आमच्यावर दबाव येत होता अंगणवाड्या उघड्या वगैरे, त्या संदर्भात आम्ही इथे आज मोर्चा काढलेला आहे आणि हा संप आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप आमचा असाच चालू राहील. आम्ही आमच्या हा संप चालू ठेवून आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप असाच चालू ठेवणार आहे. अंगणवाडी कृती समितीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो. माझं नाव श्वेता अंबादास पालवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण. अंगणवाडी सेविकांचा जो राज्यव्यापी संप सुरू आहे त्या संदर्भात कल्याणमधील सर्व अंगणवाडी सेविकांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन माझ्याकडे त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. तसंच त्यांच्या काही स्थानिक मागण्यासुद्धा आहेत ज्या कल्याण तालुक्याशी संबंधित आहेत केवळ, त्या मागण्यांबाबत मी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार आहे. तसेच त्यांच्याकडनं आम्हाला निवेदनही प्राप्त झालेलं आहे, त्या निवेदनाचं आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत किंवा शासनाकडे ते निवेदन आम्ही सुपूर्द करणार आहोत. त्यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चावर त्यांनी पूर्ण सहकार्य केलं, शांततेत मोर्चा पार पडलेला आहे. अंगणवाडी सेविकांनी कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की किंवा जिगाचे कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसंच पोलीस खात्याने देखील आम्हाला संपूर्ण सहकार्य दिलेलं आहे आणि शांतता आणि सुव्यवस्थेत हा मोर्चा पार पडलेला आहे. त्यांच्या समस्या शासन त्यांच्या सर्व जवळपास सर्वच समस्या ज्या आहेत किंवा त्यांच्या ज्या बाबी आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्याबाबत सर्व बाबतीत जवळपास शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे, त्यामुळे त्याबाबत मला काही नक्की सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवत आहोत. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. वार्ड क्रमांक 32 सिद्धेश्वर अळी येथे आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिममध्ये 10 घंटा गाड्या देण्याचा शुभारंभ केला. यावेळी वार्ड अध्यक्ष महेश केळकर, वार्ड सचिव सुहास चौधरी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी जगताप साहेब, संदीप पळणीटकर, रोहन पारेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र पवार यांनी लोकांना आवाहन केले की कचरा घंटा गाडीतच टाका, कचराकुंडी विरहित कल्याण शहर करण्याचा ध्यास आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. इंडिया टीव्ही बरोबर संवाद साधताना ते म्हणाले की आज प्रभाग क्रमांक 32 मध्ये घंटागाडीचं उद्घाटन या वार्डाचे अध्यक्ष महेश केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलेलं आहे. मी या प्रभागाचा नगरसेवक असताना जगताप साहेबच त्यावेळेला त्या विभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर होते आणि त्यांच्या मदतीने पारनाका विभाग हा कचराकुंडी मुक्त प्रभाग मी केला होता आणि माझ्या प्रभागामध्ये एकही कचराकुंडी नव्हती, कारण त्यावेळेला घंटागाडीचं नियोजन प्रॉपर झालं होतं आणि तशाच प्रकारचं नियोजन पारनाका विभागामध्ये घंटागाडीचं केलेलं आहे की जेणेकरून आगामी काळामध्ये पारनाका विभागामध्ये एकही कचराकुंडी राहणार नाही.
पण नागरिकांना आव्हान आहे की आपण देखील थोडा प्रतिसाद देऊन कचरा कचराकुंडीत न टाकता घंटागाडीच्या वेळेमध्ये घंटागाडीमध्येच दिला तर आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आज माझ्या आमदार फंडामधून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी 7 घंटागाड्या कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये दिलेल्या आहेत. माझा संकल्प आहे येत्या काळामध्ये कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये एकही कचराकुंडी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आहे. त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये इतर प्रभागांमध्ये देखील घंटागाड्या देऊन त्या भागातल्या देखील कचराकुंड्यामुक्त परिसर करावा असा संकल्प मी या कल्याण पश्चिमचा आमदार म्हणून केलेला आहे. नागरिकांना मी आवाहन करेल की ज्या ज्या प्रभागामध्ये घंटागाड्या दिलेल्या आहेत त्या प्रभागांमध्ये त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या मार्फत येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये जर का आपण कचरा महापालिकेच्या वेळेतच जर का टाकला तर कुंडीमध्ये कचरा येणार नाही आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर राहण्याकरता निश्चितपणे उपयोग होईल. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या परिसरातील गटारपाय वाटपाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना त्यांचे मनोगत व्यक्त केले. यांचा आज वाढदिवस असल्या या निमित्त सर्व नागरिकांच्या वतीने वाढक्रमांक त्याचबरोबर सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ते त्यांचा आशीर्वाद सर्व नागरिकांच्या पाठी सदैव असंच राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि यापुढील दादांना चांगलं आयुष्य लाभेल असं मी सर्वांच्या मते ईश्वराच्या प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. कल्याणात वायलेनगर येथे सुधीर मनोहर वायले यांच्या वाढदिवसानिमित्त अलकासावली प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हेल्थ चेकअप, बोन मॅरो, डेन्सिटी, ब्लड शुगर, ECG, हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी लेवल या सर्व तपासणी शिबिरात मोफत करण्यात आला. तसंच नागरिकांना तपासणीसोबत मोफत औषध वाटपही करण्यात आले. हे संपूर्ण मोफत आरोग्य शिबिर माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. नमस्कार, मी अजय पवार. आज या ठिकाणी अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवलं गेलेलं आहे.
आणि निमित्त सुधीर वायले यांच्या वाढदिवसानिमित्त हे आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवत आहे. या आरोग्य शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे, या आरोग्य शिबिरामध्ये नुसतं तपास चेकअप होत नाही आहे तर औषधंसुद्धा या ठिकाणी आपण मोफत देतो आहे. आणि विविध जसं ब्लड चेक असेल, हाडांचं कॅल्शियम चेक असेल, ECG असेल, शुगर लेवल चेक असेल, अशा विविध प्रकारचे टेस्ट या ठिकाणी केल्या जातात. आणि यासाठी नेहमीच आमचे मार्गदर्शक असणारे आमचे सुनीलजी वायले, आमच्या प्रतिष्ठानचे सल्लागार, यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ते जे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तसंच आमच्या प्रतिष्ठानचे बाकीचे पदाधिकारी सदस्य यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सुधीरजी वायले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर गणेश शिरसाट, डॉक्टर मोनल शिरसाट यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचारासाठी औषधे दिली. अलका सावली प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दीपक वायले, सचिव तुकाराम रावळ, खजिनदार अजय पवार तसेच समस्त सदस्य यांचे मोठे सहकार्य लाभले. खूप मोठ्या संख्येने नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप याचा लाभ घेतला. वाढदिवसाच्या निमित्त हे शिबिर आयोजित केलेलं आहे. इथे औषधं गोळ्या सगळ्या फ्रीमध्ये देण्यात येत आहेत. तरी व्यवस्था एकदम चांगली. अलका सावले प्रतिष्ठानतर्फे हे आरोग्य शिबिर ठेवलं, त्याबद्दल लोकांना चांगली सेवा मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आर्थिक स्थिती बिकट असल्याने 4-5 किलोमीटर चालत शाळा गाठणारी गरीब विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील सुधाश्री ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपणारी संस्थेने अच्छे दिन दाखवले आहे. संस्थेने वांगणी येथील दत्तक घेतलेल्या एका आदिवासी पाड्यातील 10वीतील अशा 5 गरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानत यामुळे शाळेत जाण्याचा वेळ तर वाचलाच, त्याचबरोबर अभ्यासाला खूप वेळ मिळाला असे सांगितले. आम्हाला जवळगावापासून दिवांगणीपर्यंत 4 किलोमीटर चालत यायला लागतो, म्हणून आम्हाला सायकल दिल्यात कारण आमचा कमीत कमी वेळ वाचावा त्यासाठी आणि अभ्यासाला चांगला वेळ मिळावा म्हणून आम्हाला सायकली दान केल्या. त्या संस्थेचं नाव आहे सुधाश्री. रिजन्सी इस्टेट येथील बंगला नंबर 15A ज्ञानेश्वरी सोसायटी येथे सुधाश्री ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपणारी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी जोशी, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, नगरसेवक रमाकांत पाटील, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाउनचे अध्यक्ष नितीन शेंबेकर, भाजप ग्रामीण सरचिटणीस लक्ष्मण पाटील, पत्रकार योगेश बिडवेई, भाजप डोंबिवली पश्चिम अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष पवन पाटील, महेंद्र पाटील, सागर शिंदे, बळवंत जोशी, करंदीकर, रतन पुजारी, गजानन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माधुरी जोशी यांनी वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ 2015 साली सुरू केलेल्या या संस्थेने वांगणी गावाजवळ आदिवासी समाजातील 30 कुटुंबे राहत असलेल्या ढवळे गाव दत्तक घेतले होते. या गावातील विद्यार्थ्यांना वांगणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी 4 किलोमीटर पायी चालत जावे लागते. या गावातील इयत्ता 10वी शिकत असलेल्या पंकज बांगरे, गणपत तिरगुडे, ज्योती ठाकरे, रवी गोसावी, रेणुका बांगारे या 5 विद्यार्थ्यांना सायकली दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी जोशी म्हणाल्या, या पाड्यातील कुटुंबांचा अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. उन्हाळ्यात पाण्याची सोय, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कुटुंबियांना वैद्यकीय सेवा असे सामाजिक कार्य केली जातात. तर भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड म्हणाले, अशा अनेक संस्थांची आज समाजाला गरज आहे. या संस्थांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. माझ्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ ही संस्था मी सुरू केलेली आहे. संस्थेचं नाव आहे सुधाश्री. या संस्थेत थ्रू आम्ही काही सामाजिक कार्य करत असतो. याच्यामध्ये सिनियर सिटिझन पट्टा आम्ही चालवतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काही पाण्याचे कार्यक्रम करतो. मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आम्ही चालवतो. आणि याशिवाय धवळे पाडा म्हणून एक आदिवासी पाडा आहे, तो पाडा मी इथे दत्तक घेतलेला आहे. या ठिकाणी अन्न वस्त्र आणि निवारा याशिवाय तिथल्या मुलांच्या शालेय गरजा आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या सुधाश्री माझ्या माध्यमातून करत असतो. आज तिथल्या 10वीतले जे मुलं आहेत त्यांना त्या पाड्यापासून वांगणीपर्यंत जवळपास 4 किलोमीटर सकाळी पायीच जावं लागतं आणि तिथून पायी वापस यावं लागतं.
तो त्यांचा वेळ वाचावा, त्यांची मेहनत वाचावी आणि तो उपयोग त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी व्हावा या हेतूने त्यांना सायकली दिल्या जातात आहे की ज्यामुळे त्यांना सायकलीने जवळ लवकरात लवकर जाता येईल आणि येता येईल. अशी 5 मुलं 10वीचे ढवळे पाड्यातले आहेत, त्यांना सुधाश्रीच्या मार्फत सायकली दिल्या जातात आहेत. त्यामध्ये 3 मुलं आहेत आणि 2 मुलं. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.